1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून माँसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनाने सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे, पित्याची छत्राच्या वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चलत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्याच्या मध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, सात नाही, आठ नाही, नऊ नाही, दहा नाही, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सोळा भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजी सुद्धा तेज आणि तर्रा तरबेचा. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणार बुधभूषणम, नायिकाभेद, नकशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा सात शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14 वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलेला संभाजी महाराजांनी. या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जमिकन ककर बाकर, ना बिललित गभीर उदर लंबित विशाल वर, उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल, एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14 वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाच्या आवड सुद्धा जोपासली. मलकाम, भालाफेक, दानपटा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या